आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला लासलगाव मतदारसंघातील येवला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा पारेगावचे सरपंच सचिन आहेर यांनी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद दिल्याचं दिसत असून यावेळी भाजपा शिंदे गट तसेच इतरही काही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते. तरी महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सचिन आहेर यांना आमच्या पक्षात या असे निमंत्रण देखील या मेळाव्याप्रसंगी दिले. तरी आगामी काही काळात सचिन आहेर येवला लासलगाव मतदारसंघातून उमेदवारी करणार का व कोणत्या पक्षातून हे बघणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. संपूर्ण निवडणुकीवर जेवढं बारकाईने लक्ष येवला लासलगाव मतदारसंघाचं आहे तेवढंच लक्ष जरंगे पाटलांचं सुद्धा आहे. आणि निश्चितच त्या दृष्टिकोनातून ते एकच उमेदवार या ठिकाणी देण्यासाठी जरंगे पाटीलसुद्धा त्या ठिकाणी लक्ष घालतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. तुमची काही तयारी? प्रत्येकाला या ठिकाणी राजकीय अपेक्षा असतातच, त्या पद्धतीने सर्वांनाच या अपेक्षा आहे. परंतु पक्षाच्या घडामोडी काय घडतात, कोणता पक्ष कोणाबरोबर जाईल, कोणाला उमेदवारी मिळतील, या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतर आगामी भूमिका ठरवते. माझं म्हणणं तेच आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता प्रत्येक पक्ष कोणाच्या आघाड्या कोणाबरोबर होणार, कोणाच्या युत्या होणार, कोणते पक्ष वेगवेगळे लढणार, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्पष्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं आपलं मत त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडता येईल. कारण की अजून बऱ्याचशा गोष्टी गुलदस्त्यात आहे, त्या एक एक गोष्टी आगामी काळामध्ये उघड्या होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं काय परिस्थिती राहील हे सांगता येईल. असं घेतला तर सर्वसामान्य जनतेचं मनातलं काय हे जाणून घेण्यासाठी हा मेळावा घेतला खऱ्या अर्थानं. तर बुवा जनसामान्याच्या मनात काय, माझे सगळे मित्र सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक यांना बोलून आणि यांच्याशी चर्चा करून जर काही कुठलाचा निर्णय घ्यायचा असला तर यांच्याशी चर्चा करूनच घ्यायचा असं मी ठरवलं होतं. त्याच्यामुळं मी हा मेळावा घेतला. या ठिकाणी काही राजकीय पक्षाने चांगली गरीब होती, हां, त्यांनी तुम्हाला ऑफर दिली त्यांच्या पक्ष देण्याची, हां, ते काय सांगितलं? जसं हे जनसामान्य बोलवलं आहे यांच्याशी विदगुत करूनच पुढील निर्णय ठरवला जाईल. यांच्याशी चर्चा करून आणि मगच निर्णय सर्वसामान्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल असं. आज सर्व सहकारी मित्रांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊनच पुढचा निर्णय घेऊन. शिंदे गटाने आमंत्रित केलं आहे, भारतीय जनता पार्टीने पण आमंत्रित केलेलं आहे, अजून इतर पक्ष पण आमंत्रित करतील तुम्हाला, तर तुमची भूमिका पुढची कशी असणार? योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ, जो काय असेल तो योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ. गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षण प्रश्नावरती जे काही आंदोलन पेटलेले आहे त्या आंदोलनामध्ये आपण एक सक्रिय भूमिका घेतली आहे आणि 20 तारखेला जरंगे पाटलांनी उपोषण स्थगित करताना आता विधानसभेचे गणित मांडू अशा शब्दांमध्ये एक सूचक विधान केलं आहे. त्या दृष्टीने आपल्याला काही पाटलांकडून काही शब्द मिळाला आहे किंवा त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे? नाही, अजून तर तसं काही नाही आहे, शब्द वगैरे अजून तसं काही झालेलं नाही आहे. पण पाटील या तालुक्याची परिस्थिती एकंदरीत जाणून घेतील आणि मग निर्णय घेतील असं अशी माझं मत.